ज्ञान घेतलं एखाद्या गोष्टीचं, पण ते आपल्या आयुष्यामध्ये जर ते उतरवलं नाही तर त्या ज्ञानाचा काहीही उपयोग नाही. तर ही भगवद्गीता आहे. जसं की आपण उदाहरणाद्वारे पाहू शकतो, आपल्याला ज्ञान प्राप्त झालेलं आहे, माहिती आहे इथून एका दुसऱ्या ठिकाणी कसं जायचं आहे. समजा पलूस मधून जर तासगावला जायचं आहे बाय बस, तर आपल्याला माहित आहे की किंवा बाय ट्रेन जर जायचं असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे, आपल्याकडे तिकीट असलं पाहिजे, रेल्वेचं तिकीट असलं पाहिजे. आपल्याकडे तिकीट आहे, फक्त काय आहे, तिकीट आहे, पण आपण त्या तिकीटाचा जर उपयोगच नाही केला तर आपण जाऊ का. आपल्याला दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे, त्या ठिकाणी जाणार नाही आपल्याकडे नुसतं. किंवा आपण आजारी आहे, आपण काय केले, डॉक्टरांकडून प्रिस्क्रिप्शन लिहून दिले, डॉक्टरांनी औषधं घेतलेली आहेत, पण ते औषधच नाही घेतलं, आपण ठीक होऊ का, नाही होणार. ज्ञान आहे ही गोळ्या औषधं खाल्ल्यानंतर मी व्यवस्थित होणार आहे, पण आपण काय केलं नाही त्या ज्ञानाचं विज्ञानात, म्हणजे ते खाल्ल्या नाही गोळ्या, औषध ते घेतलं नाही, जर रूपांतर नाही केलं विज्ञानामध्ये तर आपल्याला काय, त्याचा काय उपयोग आहे का त्या ज्ञानाचा, काहीही नाही. तर ही जी भगवद्गीता आहे, तर तुम्ही जर बारकाईनं पाहिली तर ही भगवद्गीता भगवंतानी कुणाला सांगितलेली आहे, अर्जुनाला, अर्जुना बरोबर आपणा सर्वांना. बर, अर्जुन कोण होता बरं, अर्जुन कोण होता, भगवंताचा भक्तही होता आणि सखाही होता. पण भगवंतांचा भक्त आणि सखा असतानाही जरी सामर्थ्यानं अर्जुन आपल्यासारखा नसला तरी आपण जसं सर्वजण गृहस्थ आहोत, काही जण यातले गृहस्थ आहेत, तसा अर्जुन ही काय होता, गृहस्थ होता. गृहस्थ म्हणजे काय, त्या ज्यानं विवाह केला आहे, जो आपल्या कुटुंबासमवेत राहत आहे आणि भगवंतांची भक्ती करत आहे, तो गृहस्थ. तर अर्जुन हा काय होता, गृहस्थ होता. काही लोकांची काय आहे, चुकीची समजूत आहे, काय की ही जी भगवद्गीता आहे ही फक्त वैरागी संन्याशी लोकांसाठीच आहे, ज्यांनी काय केलेलं आहे, घर आपलं सोडलेलं आहे, घरदार सोडून कुठेतरी वनामध्ये राहत आहेत, कुठेतरी मंदिर मध्ये राहत आहेत, किंवा कुठेतरी हिमालयामध्ये गेलेले आहेत, यांच्यासाठीच भगवद्गीता आहे, हा काय आहे, गैरसमज आहे. जर असं जर असतं तर भगवंतांनी भगवद्गीता अर्जुनाला सांगितली असती का, नाही. कारण अर्जुन कोण आहे, गृहस्थ आहे. म्हणून ही जी भगवद्गीता आहे ही सर्वांसाठी आहे. ही कोणत्याही, आपण सुरुवातीला चर्चा केली, ही कोणत्याही धर्मापुरती काय नाही, मर्यादित नाही, कोणत्याही त्याला निर्बंध नाही, ही काय आहे, संपूर्ण मानव समाजासाठी भगवंतांनी सांगितलेली आहे. आणि जसं आपणही, जसं अर्जुनही गोंधळलेला होता युद्ध करण्याच्या अगोदर, दोन्ही सैन्यांच्या मध्ये अर्जुन रथामध्ये आहे, आता काहीच क्षणामध्ये युद्ध सुरू होणार आहे, आणि अर्जुनाला काय व्हायला लागले, आता अर्जुनाचं शरीर कापायला लागले, शरीराला कंप सुटलेले आहे, अर्जुनाचा धनुष्य आहे तो गळून पडत आहे, म्हणजे अर्जुन काय झालेला आहे, पूर्ण अर्जुनाचा आत्मविश्वास निघून गेलेला आहे. आणि अर्जुन पुन्हा पुढे जाऊन म्हणतो, गोंधळलेला आहे, कार्पण्य दोषो प्रहत स्वभाव, पृच्छामित्वाम धर्म समुढ चेतला. भगवंताना म्हणतो, हे भगवंता आता मी काय झालेलो आहे, पूर्णपणे गोंधळून गेलेलो आहे. जसा अर्जुन गोंधळला तसं आपणही जीवनाच्या काही ठिकाणी किंवा जीवनाच्या काही अवस्थांमध्ये गोंधळतो की नाही, गोंधळतो, गोंधळतो ना, कोणतेही असतील. आता अर्जुनाचं कारण वेगळं होत, तसं आपली वेगवेगळी कारण असू शकतात गोंधळण्याची कारण. मग जसं अर्जुनाला भगवंताने ही गीतेचं ज्ञान दिल्यानंतर अर्जुनाचा काय झाला, जो संशय आहे तो नष्ट झाला, आणि अर्जुन काय झाला, भगवंताना म्हटला की तुम्ही जसं म्हणाल तसं आता मी कार्य करायला तयार आहे. तर आपल्या आयुष्यामध्ये काही वाईट प्रसंग आले, त्यातून कसं बाहेर पडलं पाहिजे, त्या गोंधळलेल्या अवस्थेतून आपण कसं पुढे गेलं पाहिजे, ही आपल्याला काय करते की भगवद्गीता सांगते. हे भगवद्गीतेमध्ये दिलेलं आहे. जसं की तुम्ही दुसऱ्या अध्यायाच्या 62व्या श्लोकामध्ये पाहिलं तर त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, क्रोध कसा येतो, क्रोध आणि क्रोध आल्यानंतर काय होतं, आपलं कसं काय होतं, डिग्रेशन होत जातं, आपलं कसं आपण पतनाकडे जातो, ते त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर ह्या क्रोधावरती नियंत्रण कसं मिळवलं पाहिजे, हे भगवंत पुन्हा त्याच गीतेमध्ये भगवान अर्जुनाला उत्तर देतात. जसं अर्जुन म्हणतो की हे मन आहे हे कसं आहे, चंचल आहे, चंचलम ही मनः कृष्ण प्रमाथी बलवत दृढ, हे मन काय आहे, खूप चंचल आहे.
तर याला नियंत्रित कसं केलं पाहिजे? भगवंत पुढे सांगतात अभ्यासेन तू कौंतेय वैराग्यम च विषय, म्हणजे काय कर, अभ्यास कर, या मनाला नियंत्रित करण्याचा, या मनाला भगवंताच्या सेवेत लावण्याचा काय करायचा आहे, अभ्यास करायचा आहे. तर हे सर्व जर आपण गीतेमध्ये जर आपण पाहत गेलो तर ह्या गीतेद्वारे आपण हे काय करू शकतो, आचरणात आणू शकतो. आणखी ही काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, आपण जीवनामध्ये आपल्याला काही जर यश प्राप्त करायचं असेल तर हे यश प्राप्त करण्यासाठी कोणाची गरज असते, कोणाची गरज असते, कोणाची गरज, गुरु असला पाहिजे. गुरु कोणत्याही क्षेत्रात तुम्ही जावा, शाळेमध्ये गेला तर तुमचे शिक्षक हे गुरु असतात, घरी ज्या वेळेला एखादं लहान मुलं असतं त्याच्यासाठी तिची आई ही पहिली गुरु असते. तर गुरुची आवश्यकता कशासाठी आहे, का आपण या गुरुंना स्वीकार करायचं, जीवनामध्ये जर गुरु नसतील तर आपली आपलं जे जीवन आहे हे कसं होईल, दिशाहीन होऊन जाईल. तर त्या गुरुंकडे आपण कसं गेलं पाहिजे हे भगवत गीता सांगते. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपद्यक्षति ते ज्ञानं ज्ञानीन तत्वदर्शन, म्हणजे पहिल्यांदा जायचं आहे, गुरुंना प्रणाम करायचं आहे आणि पुन्हा गुरुंना काय करायचं आहे, गुरुची सेवा करून त्याच्याकडून प्रश्न विचारणे, जिज्ञासा करायची आहे. तर या गुरुंद्वारे आपण कसं आपल्या आयुष्याचं सार्थक करू शकतो हेही या भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. त्याचबरोबर आपण आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये कसं प्रगती करू शकतो आणि भौतिक जीवनामध्येही दोन्हीचा समतोल ठेवून आपण कसं राहू शकतो याही गोष्टी या गीतेमध्ये सांगितलेल्या आहेत. तर भगवंत या गीतेमध्ये सांगतात की शिष्य कसा असला पाहिजे आणि शिष्याचं वर्तन कसं असलं पाहिजे, शिष्याचे काय गुण असले पाहिजे हे सांगतात. मंदिर काय आहे, मंदिरात कशा पद्धतीनं वावरलं पाहिजे, मंदिर कसं असायला पाहिजे किंवा आपल्या घरालाच कसं मंदिर बनवायचं हेही या भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. तर आपण याच भगवद्गीतेचं व्यवहारिक आचरण कसं करायचं याच्याबद्दल पाहूया आणि आजच्या युगासाठी हे आचरण, कोणतं आचरण योग्य आहे ते आपण आता पाहणार आहोत. जसं की या युगासाठी काही पद्धती सांगितलेल्या आहेत, तर ते काय आहे किंवा जो वास्तविक आनंद आहे तो आपण कसा प्राप्त करू शकतो, तो आनंद कशामध्ये आहे हे आपण आता पाहणार आहोत. ध्वनीच्या माध्यमातून दिव्य आनंदाची आपण कशी प्राप्ती करू शकतो हे आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये ध्वनी कंपन शक्ती म्हणजे काय आहे हे आता आपण सगळ्यात पहिल्यांदा बघणार आहोत. तर हे जे ध्वनी कंपन म्हणजे ध्वनीची जी ताकद आहे याच्याद्वारे लोकांनी अनेक साऱ्या गोष्टी केलेल्या आहेत. जसं की ज्युनियर मार्टिन ल्युथर किंग आहे, यांनी काय केलेलं आहे, त्यांच्या बोलण्यावरून, त्यांच्या बोलण्याच्या स्किलवरून जे कम्युनिस्ट वादी आहेत त्यांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काय केली आहे, क्रांती घडून आणलेली आहे. त्याचबरोबर हा जो ध्वनी आहे काय करतो, आपल्या
ज्या इमोशन्स आहेत, भावना आहेत, या जागृत करण्याचा काय करतो, प्रयास करतो. तर याच ध्वनीचा उपयोग करून आपण कशा पद्धतीनं, तर याच्यामध्ये संशोधन आहे. मंत्र काय आहे, मंत्र काय करतं, तर मंत्र या शब्दामध्ये दोन ही आहे, मन आणि त्र. मन आणि त्र हे मनच काय आहे, आपल्या उद्धाराचं कारण आहे. आपण काल पाहिलेलं होतं, जर मनाला आपण काय केलं, मित्र बनवलं, तर काय होणार, आपलं मन ते नियंत्रित राहणार आणि आपण त्या मनोबलाच्या आधारे काय करणार, आपल्या जीवनामध्ये आपलं जे ध्येय आहे ते प्राप्त करणार. पण जर हे मन आपला जर शत्रू असेल, तर काय करेल, हे मन अनियंत्रित होणार आणि आपल्याला जे प्राप्त करायचं आहे त्याच्यापासून आपल्याला दूर घेऊन जाणार. तर मंत्र ध्यान म्हणजे मंत्राचा अर्थ काय सांगितला इथं, मन आणि उद्धार. हे मन उद्धार करणार आहे, म्हणजे मंत्र ध्यान ज्या वेळेला आपण करू, एखाद्या मंत्राचं, विशिष्ट मंत्राचं ज्या वेळेला ध्यान करू, त्यावेळेला तो जो मंत्र आहे तो काय करणार आहे, आपला उद्धार करणार आहे. ज्या वेळेला आपण बोलत असतो, हे बोलत असताना आपण आपलं बोलणं आपल्या कानानेही ऐकतो, जसं दुसऱ्यांना आपलं बोलण्याला ऐकायला जातं, तसं आपण तेच बोलणं आपल्या कानाद्वारेही ऐकत असतो. म्हणजे ते ध्वनीचं जे कंपन आहे ते आपण काय करू शकतो, काय करत असतो, महसूस करू शकते, आपण ग्रहित करू शकतो, आपल्यालाही ते जाणवत. तर या मंत्राद्वारे, हे मंत्राचं ध्यान दोन पद्धतीचं आहे, दोन प्रकारचं आहे. एक आहे व्यक्तिगत ध्यान, म्हणजे एकट्यानं बसून करायचं ध्यान, आणि दुसरं काय आहे, संकीर्तन म्हणजे सामूहिक ध्यान. ज्या वेळेला आपण इथं पळूस शहरामध्येही सामूहिक ध्यानही करतो आणि वैयक्तिक ध्यानही करतो, म्हणजे सामूहिक ध्यान म्हणजे आपण ज्या वेळेला नगर संकीर्तन वगैरे काढतो, एकत्र सगळ्यांनी जमून जे करतो ते काय आहे, सामूहिक ध्यान आहे. आता याचे काही शास्त्रीय संदर्भ आहेत. पहा, जर आत्मसाक्षात्कार करून घ्यायचा असेल तर चार प्रकारचे युग आहेत आणि त्या चार युगांमध्ये वेगवेगळ्या काय सांगितलेल्या आहेत, प्रोसेस सांगितले आहेत, पद्धती सांगितलेल्या आहेत. चार कोणकोणते युग आहेत माहित आहे कोणाला, चार युग, एकेकाने एक एक सांगा, हा माताजींकडून एक जण सांगतील. हा, पहिला सत्ययुग, दुसरा त्रेतायुग, त्रेतायुग, तिसरा व्यापार युग आणि चौथा कलियुग. कलियुग हे चार काय आहेत, युग आहेत. आता ह्या प्रत्येक युगामध्ये काय, आत्मसाक्षात्कार करण्याची किंवा भगवंतांना प्राप्त करण्याची काय सांगितली, एक विधी सांगितलेली आहे. जसं सत्ययुगामध्ये काय सांगितलं आहे, परमात्म्यावरती ध्यान करा, म्हणजे तपस्या करण्याचं सांगितलेलं आहे. त्यावेळेच्या लोकांची आयुर्मर्यादा किती असायची, लाखो वर्ष आयुर्मर्यादा असायची, त्याचं वय इतकं असायचं आणि त्याद्वारे ते काय करायचे, ध्यान करून भगवंतांची प्राप्ती करायचे. पण आताच्या युगामध्ये हे शक्य आहे का, आपलं वय किती आहे, जास्त झालं तर 60 वर्ष, 60 वर्षामध्येही लहान असताना आपण काही वर्ष निघून जातात, म्हणजे पूर्ण जागृतावस्थेत असणारे वर्षे अगदी कमी आहे, त्यामुळे ह्या युगासाठी हे लागू होत नाही. पुढचा आहे त्रेता युग. त्रेतायुगामध्ये काय सांगितलं होतं, यज्ञ करण्यासाठी मोठमोठे यज्ञ केले जायचे, राजश्री यज्ञ, अश्वमेध यज्ञ, असे वेगवेगळे यज्ञ केले जायचे. पण हाही मार्ग या कलियुगासाठी योग्य नाही, कारण हा हे यज्ञ करण्यासाठी तेवढे पवित्र काय नाही, ब्राह्मण नाहीयेत आणि तेवढी शुद्ध अशी सामग्रीही नाही. यज्ञासाठी खूप साऱ्या गोष्टी लागत असतात, ती सामग्रीही आता या पवित्र सामग्री या युगामध्ये उपलब्ध नाही. त्यानंतर पुढचा युग येतो कोणता, द्वापर युग. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, अर्च विग्रह रूपाची भगवंतांच्या काय करायचं आहे, पूजा करून प्राप्ती केली जायची. पण आता जर ते विस्तृत अर्च विग्रह पूजा करायची म्हटलं, तर आता आपण जर आताच लाईफ बघितलं आपलं, तर कसं आहे ते, एकदम फास्ट आहे, एकदम सकाळी उठायचं,
कस तरी घंटी वाजत दोन तीनदा आपण देवाला ओवाळीत अगरबत्ती ते पण काहीतरी बोलत इकडं तिकडं हा हे कर आणि इकडं घंटी वाजत असते ते कर इकडं म्हणजे आपल्याकडे तेवढा वेळ आहे का विस्तृत म्हणजे पूर्ण भगवंतांना उठवण्यापासून त्यांना खाऊ घालण्यापर्यंत ह्या खूप मोठ्या विस्तृत विधी आहेत तर तेही आपण करू शकत नाही म्हणून आत्ताच्या या कलियुगासाठी जी सांगितलेली विधी आहे ती काय आहे भगवंतांच्या पवित्र नामाचा काय करणे जप करणे हरे कृष्णा 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 हरे 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 आपण काय करू शकतो भगवंतांना या युगामध्ये प्राप्त करू शकतो तर याच्याबद्दल या भगवंतांच्या नामाचा जप करण्याबद्दल वेगवेगळ्या धर्मांमध्ये वेगवेगळ्या जे धर्म व्यक्ती आहेत त्यांनी काय सांगितलेले आहेत काही गोष्टी सांगितल्या आहेत जसं की ईसाई धर्मामध्ये येशू ख्रिस्त सांगतात काय की भगवंतांच्या प्रभू के पवित्र नाम की महिमा महिमा की हमारे पिता जो स्वर्ग में सृजन करते है उनका नाम क्या है पवित्र म्हणजे नाव काय आहे पवित्र आहे असं कोण सांगतात ईसा मसीह म्हणजे येशू ख्रिस्त त्यानंतर इस्लाम मध्ये ही सांगितलेलं आहे कारण तुम्ही जर पाहिलं जे मोमेरियन लोक असतात ते नेहमी अल्लाह अल्लाचा त्यांच्याकडे ही छोटीशी माळा असते त्याचा काही अल्लाह अल्लाह म्हणून नाव भगवंतांचं घेत असतात त्याचबरोबर शीख धर्मामध्ये जी गुरु नानक जी आहेत त्यांनी काय म्हटले की सकाळ सकाळी पहाटे पहाटे भगवंतांच्या दिव्य सेवा करत त्यांचं नावाचं महिमा करणं आणि त्यांनी जी कृपा केली आहे त्याच्यावर ध्यान करणं काय आहे अतिशय पवित्र मानलेलं आहे त्याचबरोबर बुद्ध धर्मामध्ये जे बौद्ध धर्मीय आहेत ते सुद्धा काय करतात भगवान बुद्धांच्या नावाचा जप करतात नमो अमीरा बुसु असलेलं आहे त्यांचं एक अस्त नाम जप त्यांचं आहे तेही काय करतात नाव घेत असतात तर या ईसाई धर्मामध्ये इस्लाम मध्ये शीख धर्मामध्ये बुद्ध धर्मामध्ये जसं नावाचं महात्म्य सांगितलेलं आहे तसं आपल्या सनातन धर्मामध्येही काय आहे जपा नाम जप करण्याचं महत्व सांगितलेलं आहे तर काय सांगितलेलं आहे सनातन धर्म काय करतो मंत्राच्या रूपानं भगवंतांच्या नावाचं पुन्हा पुन्हा काय करणं उच्चारण करणं किंवा ध्यान करणं स्मरण करणं हे सनातन धर्मामध्ये सांगितलेलं आहे तर याचे काही शास्त्रीय संदर्भही आहेत शास्त्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कोणत्या मंत्राचं काय केलं पाहिजे आपण जप केला पाहिजे या कलियुगासाठी जो मंत्र आहे महामंत्र याला म्हटलं जातं का म्हटलं जातं महामंत्र का म्हटलं जातं कारण हा मंत्र जर तुम्ही पाहिला तर किती आहे 16 शब्दांचा आणि 32 अक्षरांचा काय आहे हा मंत्र आहे मोठा आहे म्हणून महा हे एक असू शकतं पण महा म्हणजे सगळ्या मंत्रांमध्ये काय आहे हा श्रेष्ठ आहे आणि म्हणून ह्या कलियुगामध्ये या मंत्राचं जप करण्याचं महात्म्य सांगितलेलं या ठिकाणी कली संतरम उपनिषद आहे याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे हा जो 16 अक्षराचा मंत्र आहे हा कलियुगातील सगळे दोष नाहीसे करणारा आहे आणि याच्यापेक्षा दुसरा कुठलाही काय नाही श्रेष्ठ उपाय नाही जे आपल्या कलियुगामध्ये जे काही दोष आहेत तर त्या दोषांचा नाश करण्यासाठी त्यानंतर पुढे ब्रह्मांड पुराणामध्ये सांगितलेलं आहे की हरे कृष्ण महामंत्राचं कीर्तन ज्यावेळेला आपण सार्वजनिक रूपामध्ये करतो त्यावेळेला जी आध्यात्मिकता आहे ती वास्तविकरित्या जे काही रहस्य आहेत आध्यात्मिक जीवनातली त्याचं काय होतं उलगडा होतो रहस्याचं काय होतं उलगडा होतं असं सांगितलेलं आहे कोणत्या मंत्राद्वारे हरे कृष्ण महामंत्रा त्यानंतर पुढे आणखी संदर्भ दिलेले आहेत शास्त्रामध्ये जसं की श्रीमद भागवत मध्ये 12 अध्यायाच्या 3 स्कंदाच्या 51 श्लोकामध्ये काय म्हटलेलं आहे कलेर दोष निधे राजन एको अस्ति महान गुण कीर्तना देव कृष्णस्य मुक्त संघ परम प्रजे
म्हणजे हे जे कलियुग आहे हे काय आहे, कले दोष निधे राजन, हे कलियुग काय आहे, दोषांचा सागर आहे. जरी हे कलियुगामध्ये खूप काही वाईट गोष्टी असल्या, काही अधर्मी गोष्टी जर घडत असल्या, तरी सुद्धा ह्या कलियुगाचा एक महान गुण आहे, तो काय सांगितलेला आहे, तर हरे कृष्ण महामंत्राचा जप करून या कलियुगातून काय करू शकतो, व्यक्ती सुटू शकतो, हे सांगितलेलं आहे. त्याचबरोबर पुढं कलियुगामध्ये जे सर्वोच्च व्यक्तिमत्व भगवंत आहेत त्यांचं नाव घेतलं पाहिजे असंही सांगितलेलं आहे. त्यानंतर विशेषतः चैतन्य चरितामृत मध्ये हरेर नाम हरेर नाम हरेर नामैव केवलम कलो नास्तेव 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 गतिरन्यथा. या कलियुगामध्ये जर भगवंतांची प्राप्ती करायची असेल तर भगवंतांच्या नावाशिवाय कोणताही पर्याय नाही, नाही आणि नाही. किती वेळा नाही म्हटलंय, तीन वेळा नाही म्हटलेलं आहे. तर आणि पुढेही आणखीन श्रीमद भागवतमचे संदर्भ आहेत की भक्ती सेवेबद्दल भगवंतांच्या पवित्र नावाबद्दल, तर याची आपण प्राप्ती करू शकतो या महामंत्राद्वारे. आता प्रत्येक गोष्ट या जगामध्ये प्रत्येक गोष्टाला जोडी कशाची दिली जाते जोडणार, की याला काही शास्त्रीय संदर्भ आहे का, सायंटिफिक काही आहे का प्रूफ की या मंत्राद्वारे काय होऊ शकत, आपलं उद्धार होऊ शकतो, याला काही सायंटिफिक आहेत का कारण, तर ते पण आहे. एक केस स्टडी आहे ज्याच्यामध्ये डॉक्टर डेव्हिड बी वुल्फ यांनी काय केलेलं आहे, संशोधन केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं होतं, एकूण 62 युवक आणि युवतींचा समावेश केला होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्यांना काय केलं होतं, एका रूम दिलेल्या होत्या आणि त्या रूम मध्ये 21 युवक आणि 21 युवती यांना काय केलं होतं, काही वेळेसाठी हरे कृष्ण महामंत्राचा काय करायचा सांगितलं होता, जप करण्यासाठी सांगितलेला होता. आणि हा जप करताना त्यांना त्यांच्यावरती पूर्ण ऑब्झर्वेशन त्यांनी केलेलं होतं की काय क्रिया घडत आहे. आणि त्याचबरोबर काही इतरही वैकल्पिक जे मंत्र आहेत ते मंत्रही दिले होते आणि त्याद्वारे त्यांच्या वर्तनामध्ये येणारा बदल त्यांनी अभ्यासला होता. तर आता हा एक छोटासा व्हिडिओ आहे, याच्यामध्ये मंत्राचं महात्म्य काय महत्व आहे हे सांगितलेलं आहे. Silent recitation of mantras and also a verbal repetition of specific mantras out loud. A clinical test of the benefits of mantra chanting was performed on 3 groups of students. जे आता मी तुम्हाला सांगितलं जे त्यांनी संशोधन केलेलं होतं ते त्यांना असं बसवून त्याच्यामध्ये रूम मध्ये त्यांच्याकडून 25 मिनिटाचा हा जप त्यांनी करून घेतलेला होता. तर त्याच्यामधून त्यांना असं लक्षात आलं किती जणांना त्यांनी बसवलं होतं, काय केलेलं होतं, तर त्याच्यामध्ये मुख्य ज्या 3 गोष्टी आहेत त्याचे काय परिणाम आले, त्याच्यामध्ये जे तणाव आहे आपल्या याच्यावरती असणारा तो कमी कुठल्या मंत्राने किती झाला, डिप्रेशनमध्ये किती लोक बाहेर पडली आणि सत्व म्हणजे एकदम सत्व गुणामध्ये किती लोक आली याचं त्यांनी इथं कॅटेगरायझेशन दिलेलं आहे. आता या महामंत्राचे वेगवेगळे काय आहेत लाभ सांगितलेले आहेत. जसं शांत आणि संयमी राहण्यासाठी हा महामंत्र काय करतो, आपल्याला मदत करतो, हेही या ठिकाणी सांगितलेलं आहे. आपल्या ज्या वाईट सवयी आहेत याच्यापासून आपण आपल्याला मुक्ती मिळू शकते या महामंत्राचं काय केल्यामुळे, जप केल्यामुळे. जसं की प्रभुपाद ज्या वेळेला विदेशामध्ये गेले त्यावेळेला हिप्पी जे होते ते हिप्पी काय झाले, हॅप्पी बनले याच महामंत्रामुळे. ज्या काही प्रापाच्या रिएक्शन आहेत आपण काल बघितल्या, मांसाहार, व्याभिचार, नशापान, जुगार यापासून ज्या प्रतिक्रिया होणार आहेत त्याच्यापासूनही रक्षण होतं आपलं. ज्या काही आपल्या अवांछित इच्छा आहेत त्याही या महामंत्राद्वारे नष्ट होऊ शकतात. आता याचे लाभ आहेत, काही लोकांनी जे नियमित जप करत आहेत त्यांनी त्यांचे अनुभव या ठिकाणी शेअर केलेले आहेत. त्यातले महत्वाचे म्हणजे आपणा सर्वांना माहितच असेल की ही कोण आहे, अभिनेत्री आहे हेमा मालिनी. हे काय म्हणत आहे,
काय म्हणत आहे त्यांचे साक्षात्कार त्यांनी मंत्राचा जप केल्यानंतर सांगितलेले आहे की आईये प्रार्थना की शक्ती के माध्यम से एक जादू सृजन करे आओ मिलकर हरे कृष्ण का जप करे सभी कष्टों को समाप्त करे आइए एक बहुत ही सुंदर और शांतिपूर्ण दुनिया बनाए म्हणजे हे हरे कृष्ण मंत्राचा जप केल्यानंतर जे काही आपले कष्ट आहेत त्रास आहेत ते संपुष्टात येतील आणि एक शांतीपूर्ण युनेस्को किंवा वेगवेगळ्या G20 या परिषदा स्थापन करून या जगामध्ये शांती स्थापित होणार नाही तर शांती स्थापित करण्याचा हा उचित मार्ग आहे. आणखीन काही विदेशी आहेत ज्यांनी त्याच्याबद्दल आपले साक्षात्कार व्यक्त केलेले आहेत. त्याचबरोबर आणखीन एक विशेष जे आपणा सर्वांना माहीत असतील जी फोर्ड कंपनीची गाडी आहे त्या फोर्ड कंपनीचे ओनर अल्फ्रेड फोर्ड यांनी काही आपले इथं काय केलेले आहेत साक्षात्कार सांगितलेले आहे. ते ज्या वेळेला म्हणतात की मी ज्या वेळेला मण्यांच्या माळेवरती हरे कृष्ण महामंत्राचा जप करू लागलो आणि प्रभुपादांच्या पुस्तकांचं अध्ययन करू लागलो त्यावेळेला मला भगवान श्रीकृष्णांच्या नावाचा जप करणं ही त्यांची एक जीवनशैली बनून गेली. तर असे वेगवेगळे काय आहेत अनुभव आहेत. तर हा असा हरे कृष्ण महामंत्र याच्यामध्ये पहिला असतो काय पंचतत्व प्रणामंत्र. आपण सर्वजण उच्चारतो जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. आणि हाच मंत्र जो शास्त्रानं काय केलेला आहे अधिकृतता त्याला दिलेली आहे आणि त्याचबरोबर या मंत्रामुळे या मंत्राला शास्त्रानं जी अधिकृतता दिलेली आहे या मंत्राचा आपण तर या महामंत्राचं जप केल्यानंतर आपल्याला भगवंतांची प्राप्ती होणार हे सर्व शास्त्रांमध्येही काय केलेलं आहे सांगितलेलं. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. तर हे जे ज्ञान आहे हे महामंत्राचं ज्ञान आहे हा महामंत्र कसा आणि कुठून आपल्यापर्यंत आलेला आहे आणि हा कसा शास्त्रामध्ये तर याचे संदर्भ दिलेलेच आहे पण हा जो महामंत्र आहे हा प्रमुख चार संप्रदाय आहेत जे वैदिक ज्ञान प्राप्त करण्याचे अधिकृत संप्रदाय त्यांना म्हटलं जातं आणि याच्याद्वारे जे काही आचार्य आहेत या आचार्यांनी काय केलेलं आहे हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलेलं आहे. प्रमुख किती संप्रदाय आहेत चार. त्याच्यामधला पहिला आहे श्री संप्रदाय हा येतो कुणापासून लक्ष्मीजींपासून येतो. त्यानंतर दुसरा ब्रह्म संप्रदाय हा कुणापासून येतो ब्रह्माजींपासून येतो. तिसरा आहे रुद्र संप्रदाय शिवजी कोण आहे जे परम वैष्णव आहेत वैष्णवाना यथा शंभू एक शिवजींपासून येतो आणि चौथा आहे कुमार संप्रदाय. तर हे चार अधिकृत संप्रदाय आहेत याच्याद्वारे जे ज्ञान आपल्याकडे आलेलं आहे हे पूर्णतः शास्त्राद्वारे अधिकृत समजलं गेलेलं आहे आणि या संप्रदायाचे पुन्हा चार मुख्य आचार्य आहेत आणि या आचार्यांपासून ते ज्ञान काय पास होत होत प्रत्येकाकडून आपल्याकडं आलेलं आहे.
तर या स्त्री संप्रदायाचे आचार्य आहेत रामानुजाचार्य. माहिती आहे हा स्त्री संप्रदाय दक्षिण भारतामध्ये जे श्रीरंगम आहे त्या भागामध्ये हा स्त्री संप्रदाय आहे. आजही या ठिकाणी ही परंपरा अस्तित्वात आहे आणि त्यांचे जे काही शिष्य आहेत स्त्री संप्रदायातले ते काय श्री रंगनाथजींची काय करत आहेत पूजा अर्चा करत आहेत. त्यानंतर दुसरा आहे ब्रह्म संप्रदाय आणि याचे प्रमुख आचार्य आहेत मध्वाचार्य. कोण आहेत मध्वाचार्य. आणि ज्या परंपरेमध्ये ब्रह्माजी आहेत आणि ब्रह्माजी नंतर मध्वाचार्यांद्वारे ही परंपरा खाली आलेली आहे. त्यानंतर चौथा आहे रुद्र संप्रदाय. रुद्र संप्रदायाचे आचार्य आहे विष्णू स्वामी. आणि चौथा आहे तो कुमार संप्रदाय. याचे जे आचार्य आहेत ते निंबकाचार्य निंबारकाचार्य हे आचार्य आहेत. तर ह्या आचार्यांद्वारे ही गुरु शिष्य परंपरा काय आलेली आहे खाली आलेली आहे. तर आता जो आपण हरे कृष्ण महामंत्र म्हणत आहे या हरे कृष्ण महामंत्र हा चारही संप्रदायांमध्ये याच मंत्राचं काय केलं जातं ज्याचं शास्त्रामध्ये वर्णन आहे याच मंत्राचं ध्यान केलं जातं जप केला जातो. आणि ह्या चार संप्रदायामध्ये या ठिकाणी जो ब्रह्म संप्रदाय आहे या ठिकाणी आपण आहोत. जी आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन नावाची जी संस्था आहे ही या ब्रह्म मध्व गौडीय वैष्णव परंपरेतून आलेली आहे. आपण ब्रह्माजींद्वारे जो संप्रदाय आलेला आहे त्या संप्रदायामध्ये आहे. आणि इथून मध्वाचार्यांपासून पुढे अनेक आचार्य येत गेले आणि त्या आचार्यांद्वारे आपल्याला हे जे ज्ञान आहे हे प्राप्त होत आहे. आणि याच्यामध्ये आजपासून बरोबर 538 वर्षापूर्वी भगवंतांनी काय केलं होतं स्वतः अवतार घेतला होता नवद्वीप धाम मध्ये. श्री चैतन्य महाप्रभू यांनी स्वतः आजपासून जास्त नाहीये 5000 म्हणत नाही मी किती वर्ष 538 वर्षापूर्वी या धरतीवरती भगवान श्री कृष्ण युगल रूपामध्ये राधाराणी आणि भगवान श्री कृष्ण एकत्रित अवतार पश्चिम बंगालमध्ये नवद्वीप नावाचं काय हे ठिकाण आहे त्या ठिकाणी भगवंत अवतरित झाले होते. आणि त्यांनी सुद्धा ह्याच महामंत्राचं काय केलेलं आहे प्रतिपादन केलेलं आहे याच मंत्राचा काय केलेला आहे उपदेश दिलेला आहे. आणि आपण इतके भाग्यवान आहोत की आपण या संप्रदायामध्ये जुडलेलो आहोत. तर हे जे ज्ञान आहे हे पहिल्यांदा ब्रह्माजींकडून भगवंतांनी पहिल्यांदा सर्वात पहिला ब्रह्मांना ज्ञान दिलं तेने ब्रह्म हृदय आदि कवये. म्हणजे सगळ्यात पहिला जे ब्रह्माजी सगळ्यात पहिला भगवंतांनी निर्माण केलेला जीव आहे त्यांना पहिल्यांदा त्यांच्या हृदयामध्ये भगवंतांनी काय केलं हे ज्ञान प्रकट केलं. आणि त्यानंतर या पद्धतीनं गुरु शिष्य परंपरेद्वारे ठीक आहे इथं पाहत आहात तुम्ही इथं ब्रह्माजी आहेत परत इथं मध्वाचार्य वगैरे आले पुन्हा नारद मुनी आले असे आचार्य येत येत नारद मुनी नंतर इथं वेगवेगळे आचार्य भक्ती विनोद ठाकूर आहेत गौरकिशोरदास बाबाजी आहेत भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर आहेत इथं श्रील प्रभुपाद आहेत जे संस्थापक आचार्य आहेत इस्कॉन या संस्थेचे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ या संस्थेचे काय आहे संस्थापक आचार्य आहे. आणि याच प्रभुपादांचे जे शिष्य आहेत जे की आज पूर्ण विश्वभर या आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत आंदोलनाचा काय करत आहे प्रचार प्रसार करत आहे. म्हणजे याच्यामध्ये जे ज्ञान तुम्हाला दिले जात आहे हे कोणतंही याच्यामध्ये मनोभाव किंवा मनोधर्मानं दिले जाणार नाहीये तर हे अधिकृत परंपरेतून आलेलं काय आहे ज्ञान आहे. तर या ठिकाणी प्रभुपाद स्वतः सांगत आहेत की काय आम्ही फक्त काय करत आहे आमच्या ज्या पूर्ववर्ती आचार्यांनी आम्हाला जे सांगितलेलं आहे तेच तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहे. जसं की एक पोस्टमन असतो पोस्टमन काय करतो पोस्टामधून एक पत्र घेतो आणि जसंच्या तसं ज्या ज्या पत्त्यावर पोहोचवायचं आहे त्या ठिकाणी येऊन देतो. पोस्टमन कधी ते पत्र फाडून त्याच्यामध्ये आपलं काही लिहितो का नाही. प्रभुपाद ते सांगतात आमचे जे पूर्ववर्ती आचार्य आहेत जे गुरु आहेत जे परंपरेतून आलेले ज्ञान आहे तेच आम्ही आहे असं काय करत आहे पुढं फक्त फॉरवर्ड करत आहे. सांगितलं आहे कविराज गोस्वामी नरोत्तम दास ठाकूर विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर हे वेगवेगळे काय आहेत
आचार्य आहेत जगन्नाथ बाबाजी महाराज, भक्ती विनोद ठाकूर, त्यानंतर गौर किशोरदास बाबाजी महाराज, शिल भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर, आणि त्यानंतर पुन्हा शिल प्रभुपाद येतात, आणि प्रभुपादानंतर बाकी सर्व जे प्रभुपादांचे शिष्य आहेत ते सर्वजण येतात. ही एक प्रोसेस आहे आणि या प्रोसेस मधून हे ज्ञान प्राप्त केलं करून दिलं जात. असं म्हटलेलं आहे की ह्या वैदिक जे ज्ञान आहे याची सृष्टी कुणापासून झालेली आहे, गुरूंपासून झालेली आहे, एका श्रृंखलेमार्फत आपल्यापर्यंत ते पाठवलेलं आहे. असं हे ज्ञान आहे. अगदी 5000 वर्षापूर्वी जे भगवंतांचे साहित्यिक अवतार होऊन गेले वेदव्यास यांनीही वेगवेगळ्या वेदांची रचना केली, त्यानंतर सर्व वेदांचं सार म्हणून श्रीमद भागवतमची त्यांनी रचना केली. तर जे काही आम्ही तुम्हाला या संस्थेद्वारे प्रदान करीत आहोत, जे काही आम्ही तुम्हाला देत आहोत, ते काय आहे? अधिकारिक आहे, ज्या काही शिक्षा आहेत त्या शुद्ध आहेत, आणि ह्या स्वीकार करण्यासाठी कशा आहेत? सुरक्षित आहे. कारण भगवान श्री कृष्णांनी एका शुद्ध भक्ताद्वारे, ब्रह्म मध्व गौरी वैष्णव परंपरेतल्या एका शुद्ध भक्ताद्वारे, जे की कृष्ण कृपामूर्ती एसी भक्ती वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद आहेत, यांच्याद्वारे आपल्याला ही काय केलेली आहे, हे जे ज्ञान आहे हे आपल्याला प्रदान केलेलं आहे. आम्ही दुसरं तिसरं कोणतंही तुम्हाला ज्ञान देत नाही. तर असं हे अधिकृत ज्ञान आहे, आणि हा संप्रदाय आहे ज्याच्याद्वारे आपण काय करू शकतो, हे आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करू शकतो. आणि हे प्राप्त करण्याचे अतिशय चांगली आणि अतिशय सुवर्ण संधी तुम्हा सर्वांना या ठिकाणीही उपलब्ध करून दिलेली आहे, आणि अगदी मोफत, कोणताही शुल्क नाही, कुठलंही काही नाही. आज जर तुम्ही बाहेरच्या युगामध्ये गेलात तर आहे या भगवद्गीतेवरती काही लोक सेमिनार्स देतात, आणि काय करतात त्यासाठी, काहीतरी घेतात त्याच्या मोबदल्यामध्ये, किंवा काही ठिकाणी कथा वगैरे केल्या जातात त्या ठिकाणी काहीतरी घेतलं जातं. पण ही जी संस्था आहे ही अगदी निरपेक्ष भावनेने तुमच्यापर्यंत हे जे ज्ञान आहे हे पोहोचवण्याचा काय करते, प्रामाणिक आणि प्रमाणित ज्ञान पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि आपल्यालाही एक अतिशय मोठी सुवर्ण संधी आहे की आपल्या पलूस शहरामध्ये काय आहे, या आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाचं काय आहे, एक केंद्र आहे, जे की साई मंदिर या ठिकाणी नियमित दर रविवारी या ठिकाणी काय होत असतो, अशा वेगवेगळ्या आध्यात्मिक विषयांवरती मार्गदर्शन केलं जातं. जीवनामध्ये कोणत्या समस्या आहेत त्याच्यावरती कसं आपण काय केलं पाहिजे, मात केली पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे, कसं आपण आध्यात्मिक जीवन जगलं पाहिजे याच्याबद्दल तर नियमित दर रविवारी सायंकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत काय केलं जातं, मार्गदर्शन केलं जातं कोणत्याही शुल्करहित. तर किती भाग्यवान आहात आपण की एवढं अधिकृत ज्ञान आपल्याला प्राप्त होत आहे. जर आपण याचा लाभ घेऊ इच्छित असाल तर निश्चितच येणाऱ्या रविवारी त्या ठिकाणी तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता आणि आपलं जीवन काय करू शकता, खऱ्या अर्थानं सार्थकी लावू शकता. पैसा मिळून जीवन सार्थक, जीवनाचं सार्थक होणार नाही. आपण पाहिलेलं आहे कुठल्या गोष्टी शाश्वत आहेत आणि कुठल्या गोष्टी अशाश्वत आहेत. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे हरे. तर आमच्या जे संस्थापक आचार्य आहेत आमच्या संस्थेचे, त्यांच्याबद्दल एक छोटासा 10 मिनिटाचा एक शॉर्ट व्हिडिओ आहे जो की आम्ही तुम्हाला दाखवू इच्छित आहे, ज्याद्वारे तुम्हाला समजू शकेल की हा संप्रदाय किंवा ही जी संस्था आहे याची अधिकृतता काय आहे.
कृष्णा, तर पहा सर्वजण, शास्त्रों में भविष्यवाणी थी
तिथे आची यत नगराधिक सर्वत्र प्रचार उदिते मेरा नाम पृथ्वी के हर गांव और शहर में कृष्ण के नाम का प्रचार होगा। श्रील प्रभुपाद जी ने विश्व में आध्यात्मिक एवं सांस्कृतिक क्रांति लाते हुए अपने योगदान को इतिहास के पन्नों में अंकित किया। जिस क्रांति को श्रील प्रभुपाद जी ने प्रारंभ किया था उसे अब उनके अनुयायी आगे बढ़ा रहे हैं। वर्तमान समय में भारतीय लोग अपनी महान संस्कृति को भूलकर पाश्चात्य देशों को अनुकरण कर रहे हैं, परंतु इस्कॉन संस्था विश्व भर में भारतीय संस्कृति का प्रचार प्रसार कर रही है। श्रील प्रभुपाद की कृपा एवं मार्गदर्शन से उनके विश्वस्त अनुयायी उनका आंदोलन आगे बढ़ा रहे हैं। ये डूबने वाला नहीं है, हम तो वैश्विक हुआ अभी 78 वर्ष वो तब तक अभी चलेगा। अभी हमारा विश्वास है ये लोग चलाएंगे युद्ध ने 12 वर्षों में 100 से अधिक राधा कृष्ण के मंदिरों की स्थापना की। तदंतर उनके अनुयायियों ने 500 से अधिक मंदिर एवं सैकड़ों प्रचार केंद्र विश्व के कोने कोने में स्थापित किया। आपल्यामध्ये बदल होऊ शकतो हे आपण पाहिलं, पण आज आपल्यामध्ये
एक अशा व्यक्ती उपस्थित आहेत, एक असे भक्त उपस्थित आहेत की त्यांच्या जीवनाचं परिवर्तन या भगवद्गीतेमुळे झालं. तर आपण त्यांचं 2 मिनिटात काय ऐकूया, त्यांचे साक्षात्कार कसं त्यांच्या आयुष्यामध्ये या भगवद्गीतेमुळं काय झालं, बदल झाला आणि परिवर्तन झालं. तर श्रीमान जय गोविंद प्रभू आपलं काय करतील, साक्षात्कार जे आहे भगवद्गीतेबद्दलचं ते व्यक्त करतील. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. माझा जन्म ख्रिश्चन धर्मामध्ये झाला होता, माझा धर्म ख्रिश्चन धर्मामध्ये झाला होता आणि मुंबईमध्ये आम्ही गणपतीच्या पूजा तर करतच असतो लहानपासून. तर आमच्या घरी काही बंधन नव्हतंय काय, आम्हाला कधी कधी नाकारलं नाही करायचं म्हणून. पण 2016 मी शिवजीची एक मूर्ती आणली आणि तिथं मी पूजा करायला सुरू केली आणि 5 वर्ष मी महाशिवरात्रीला पंचअमृतचा पूजा करत होतो. 2020 मध्ये मला पंचअमृत पूजा करण्याच्या नंतर एक बाई आली आणि मला तिने गीता भेट केली. मग ती हिंदीमध्ये होती पण मी तिला बोललो मला अंग्रेजीमध्ये पाहिजे कारण माझं शिक्षण अंग्रेजीमध्ये झालं आहे. तर तिने मला संध्याकाळी एक गीता अंग्रेजीमध्ये आणून दिला. मला तेव्हा माहीत नव्हतं हे प्रभुपादचं गीता होतं या इस्कॉनचं काहीतरी होतं मला माहीत नव्हतं. मग 2020 मार्चमध्ये लॉकडाऊन झालं आणि मी वेळ भेटला तर मी वकील आहे पेशामध्ये, तर मी 3 महिन्यामध्ये गीता वाचून घेतली आणि त्यानंतर मला त्यामध्ये श्रीमद भागवतमचं खूप वर्णन केलं होतं. तर मी एक भक्त होते त्यांनी मला महामंत्र बोलायला बोललो होतं एक वेळा, पण ते कधी मला बोललं नाही हा महामंत्र काय आहे, महामंत्र आहे याचं महत्त्व काय, ते काय बोललं म्हणजे बोला एक वेळा तुम्ही बोला. तर मी कधी कधी एक जाप करत होतो. मग मी त्याला फोन केला, मला मी बोललो त्याला मला हा भागवतम पाहिजे श्रीमद भागवतम मला खरेदी करायचे कुठे भेटणार. तो मला बोला तुम्ही निगडी जा पुण्यामध्ये आणि तिकडे तुला भेटणार. तर मी निगडीला गेलो आणि तिकडे श्रीमद भागवतम आणि चैतन्य चरितार्थ मी खरेदी केली आणि मी घेऊन आलो. पण तेव्हा मला माहीत होतं याचे 18 किताब होणार म्हणून. तर पण मी मग त्याची पूजा करत होतो आणि मग लॉकडाऊनमध्ये त्यांनी ते बोलले मी परिक्रमाला जात आहे मथुराला. तर मी बोला परिक्रमा काय मला माहीत नाही, मला पण यायचं आहे. तर मी मग मथुरा आलो त्यांच्याबरोबर आणि आम्ही 84 कोसचं परिक्रमा केलं. तेव्हा मला माहिती पडलं की एकदम खरं आहे म्हणून. आम्हाला तर बोलले होते रामायण आणि महाभारत हे मायथोलॉजी आहे म्हणून, दिस इज जस्ट स्टोरीज म्हणजे मनगढत हे आहेत गोष्ट आहेत म्हणून. त्याच्यानंतर मी परत आलो आणि मग आता मला वाचायचं होतं श्रीमद भागवतम आता कसं वाचणार. आणि मग मी प्रभुपादचे थोडे थोडे व्हिडिओ बघायला लागलं, मला माहिती पडले ही हा गीता प्रभुपादने लिहिलं होतं. तर मग मी जेव्हा आम्ही परिक्रमा केली होती मी आधी बदली म्हणून तिकडे म्हणत होते, त्यांना मी फोन मला व्हिडिओ पाठवला. मी बोललो तर मला तिकडे यायचं आहे भागवतम वाचण्यासाठी. तर त्याने मला परवानगी दिली आणि मी तिकडे 6 महिने होतो. मी 6 पुस्तकं वाचून काढली तिकडे आणि त्याच्यानंतर मी इस्कॉनला आलो. इस्कॉनला तिकडे माझी दीक्षा झाली. दीक्षा एवढं लवकर कोणी करत नाही पण माझी कसे दीक्षा झाली मलाच माहीत नाही. दीक्षा झाली आणि आता मी इकडे सांगलीच्या इस्कॉन टेम्पलमध्ये मी आलो. तर प्रभूजींनी कसं ते संपर्कात आले आणि संपर्कात आल्यानंतर कसं इस्कॉनशी जुडले, कशाच्या माध्यमातून, भगवद्गीतेच्या माध्यमातून. त्यांना माहिती नव्हतं प्रभूजींना की ही भगवद्गीता कोणाची आहे, इस्कॉनची आहे किंवा प्रभुपादांनी लिहिले तात्पर्य लिहिलेली ही गीता आहे. पहा
आपल्याही जीवनामध्ये असं परिवर्तन घडू शकत. तर यानंतर आपल्यातीलच एक आहेत ज्या प्रोफेसर आहेत माताजी शोभा अवसरे माताजी, त्या आपलं काही अनुभव या ठिकाणी व्यक्त करतील. हरे कृष्ण. 2012 साली मी अरुणाच्या कृष्ण मंदिर मध्ये जाऊन इस्कॉन या संस्थेशी जोडले गेले आणि कृष्ण भक्तीकडे वळण्याचा योग वयाच्या 40व्या वर्षी आला. कुठं आपण कधी बोलत नाही आणि म्हणून सांगते की भगवद्गीता मी जेव्हा वाचायला घेतली तेव्हा मला काही समजलं नाही, फक्त डोकं मात्र जड झालं आणि मग भीती वाटायला लागली, आपल्याला त्यातलं काही समजणार नाही. आणि मग त्यानंतर श्रीमद भागवतम वाचण्याचा योग भगवंतांनी आयुष्यात आणला आणि हे श्रीमद भागवतम सध्या माझं दुसऱ्यांदा वाचायचं चालू आहे आणि ह्यातल्या सगळ्या शंकांचं समाधान मी आपले प्रभूजी मला नेहमी मार्गदर्शन करतात, अक्षर केशव प्रभूजी, आणि त्यांना ते शंका समाधान होत होतं. परंतु भगवद्गीता वाचण्यासाठी एक हे राहिलं होतं मनामध्ये की नाही समजणार, जड आहे जड आहे असं. आणि मोक्षदा एकादशीला तर आपण भगवद्गीतेचं दान सगळे करतच असतो आणि पण आता हा 3 दिवसाचा मी कोर्स केला, वेळ जातोय म्हणजे खूप वेळ होणं ही गोष्ट वेगळी पण कंटाळा हा आला नाही आणि आता मी आनंदाने निष्ठेने भक्तीने सांगू शकते की आता मी खूप प्रेमाने भगवद्गीता वाचेल कारण माझ्या ज्या शंका होत्या त्या आता इथे क्लिअर झालेल्या आहेत. इतके दिवस आपण ह्या भक्ती मार्गाकडे असून सुद्धा आपण कधी कधी आपल्याला काही शंका राहतातच आणि एक बालबोध मृत्यू अगो बी हे कसं विचारायचं काय म्हणतील आपल्याला, तरी सुद्धा मी काही शंका क्लिअर करून घेत होते. पण कधी मला ह्या गोष्टीचं शंका नेहमीच राहिली की गीता आपण कशी वाचायची किंवा काय समजेल की नाही काय माहिती नाही. पण आता अगदी आनंदाने ह्या गीतेचं मी वाचन करेन आणि इतरांनाही सांगेन की एक्झॅक्टली तुम्हाला ह्यातून काय मिळणार आहे, तुम्ही का वाचायची आहे. जेव्हा आपण भगवद्गीतेचं दान करू तेव्हा मी त्यांना ते नक्की सांगेन की ह्या पद्धतीनं असं सांगायचं आहे, हे वाचायचं आहे. आपल्याला 3 दिवसातल्या प्रभूजींनी प्रभूजींनी खूप अनुभवतवाणीतून आपल्याला समजेल अशा शब्दातून त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. शंकांचं निरसन होणं हीच खरी गोष्ट आहे. आपण सगळे भाग्यवंत आहोत कारण आपण इथं आहोत. बघा पोलीसमध्ये किती लोक आहेत, खूप लोक आहेत, परंतु आपल्यावरती भगवंतांची विशेष कृपा असावी म्हणून आपण इथं आहे असं मी समजते. आणि ह्या कृपेसाठी आपल्याला पलूच सत्संग नेहमीच मदत करतो, आपल्याला अक्षर केशव प्रभूजीच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला नेहमीच सर्वांना समाधान मिळत असते. दर रविवारी सॉरी मला इथं यायला येत नाही परंतु मी प्रयत्न करत असते. परंतु मी आज खूप आणि खूप भक्तिभावानं सांगते की मला हा कोर्स खूप आवडला आणि खूप शंकांचं समाधान झालं. साधं एक गोष्ट घेते की जेव्हा आपली परीक्षा आपण प्रभूजींनी सांगितलं की सगळा पेपर त्यासाठी परीक्षा मृत्यूची आपल्याला, तेव्हा आपल्याला नक्की समाधान वाटेल की हा त्या मानव जन्माचं किंचित तरी सार्थक आपल्या हातून झालं. आपल्या हातात गीता होती जी आपल्याला ह्या सगळ्या प्रवासाला मार्गदर्शक ठरली आणि या मार्गदर्शनासाठी प्रभूजींना मी खूप खूप धन्यवाद देते आणि माझे दोन शब्द थांबले. हरे कृष्णा. पहा माताजींनी किती त्यांचा जो काही इथं आल्यानंतरचा किती सुंदर असा अनुभव काय केलेला आहे शेअर केलेला आहे. तर आज या ठिकाणी 3 दिवस झाले गेले इथं सर्वजण आपण येत आहात, तर आणखी कुणाला जर काही बोलण्याची जर इच्छा असेल, कोणी बोलू इच्छित असेल तर बोलू शकत माताजींमध्ये किंवा प्रभूजींमध्ये. बोला ना सर. मी अध्यात्मा जवळजवळ 16 वर्ष झाले जवळ प्रत्येक कार्यक्रमात असतो पण श्रवण भक्ती हेच मला सांगतो. माझं वाचन नसतं, मला वाचन म्हणजे त्या वाचनाची आवड नाही आणि माझ्यावर जे असणारा ग्रुप आहे तो बऱ्यापैकी आता हळूहळू
या ह्याच्यामध्ये आपल्या हरिकृष्णाच्या ग्रुप जॉईन व्हायला नव्हतं, पण अजून धर सोडू दे त्यांची. आता हळूहळू त्यांना ते ज्ञान मिळत जाईल आणि आम्ही असतो म्हणजे सर्वजण आम्ही आपल्या साई मंदिरात रविवारच्या ह्याला असतो, अजून चुकतं माझं, पण मी त्या जाण्याचा 100% प्रयत्न करतो आणि मी नेहमी एक दोन तर माझ्या बरोबर भक्त तिथून येतो. आणि माझी एवढी सर्वांना विनंती आहे की वेळ सापडला की कुणा कुणातरी घेऊन येणं तिथे येणे गरजेचं आहे. मग आपला घरचा असो, मित्र असो, कोण असो, की हरिकृष्ण मंदिरात आपण साई मंदिरात जर रविवारी 5:30 ते 8:30 नंतर साडेआठपासून प्रसाद वगैरे असतो आणि प्रत्येकानं कृष्ण भक्तीत एकेका मित्राला जॉईन करावं असं मला वाटतं. तर आणि कोण बोलणार आहे माताजींच्या वतीनं? तीन दिवसात काय साक्षात्कार झाला म्हणजे बोलायचं असेल तर बोलू शकता की कोर्स कसा वाटला? आपल्या घरात येत प्रभुपादांचीच गीता होती आणि मी थोडीशी वाचण्याचा प्रयत्न केला.
अजूनपर्यंत माझी वाचन झालेली नाही आहे. तर मी माझ्या भावाला सांगितलं, तो माझ्याकडे आला त्याला मेन्शन करण्यासाठी 4-5 दिवस. त्याला सांगितलं अरे आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे गीतेमध्ये आहे, म्हणजे आम्ही सोबत त्या विषयावर चर्चा करतो की बाबा हे जीवन म्हणजे काय आहे, जीवन म्हणजे काय आहे, त्याचा अर्थ काय म्हणतो असतो, आपल्या काय आहे जीवनाला आपला अंत कसा होईल, आणि काय ह्याचा आपला जन्ममृत्यू म्हणजे काय असतं, हे सगळं करत होतं आम्ही विचार करत होतो. तर त्याला सांगितलं गीतेमध्ये सगळ्या प्रश्नांचे उत्तर आहे. मग त्यानं मला गीता ऑनलाईन टाकली, ऑनलाईन मी थोडीशी ऐकली. मग ऐकताना पण नाही का मला वेळ नसत जेवण करत ऐकायची, काम करत ऐकायची. मला असं वाटतं प्रत्येक वाक्य म्हणजे एक सूत्र आहे, जीवनाचं सूत्र आहे असं वाटायचं. मी पुन्हा पाठीमधून रिपीट करून ऐकायची, मला वाचायचं अजून पण झालेलं नाही आहे, ती गीता ऐकली आणि पुन्हा पुन्हा रिपीट करून मी ऐकायची. मग हे सगळं महत्त्वाचे अंडरलाईन करून ठेवलं असे वाक्य, संपूर्ण गीता ही अंडरलाईन करून ठेवण्यासाठी मार्गदर्शक सूत्र आहे गीता म्हणजे, असे मला कळत. आणि गीता आवडीनं वेळ काढून आणि शांत मनानं वाचायला पाहिजे रोज माणसाने वेळ काढून, अशी गीता आहे. गीता म्हणजे सगळे माणसं म्हणजे जे मोठमोठी तत्व आहेत ते आपले तत्वज्ञान जे सांगतात ते सगळे तत्व गीतेतलीच आहेत, ते पण मला कळलं. आणि हे फुकट ज्ञान या इस्कॉनच्या ह्याच्यामध्ये साई मंदिरामध्ये प्रभूजी आपल्याला सांगत असतात, तर ते पण आपल्याला काय वाचून सगळ्या गोष्टी काय कळत नाही आहे, परंतु त्यातले शंका वगैरे प्रभूजी आपल्याला सांगतात. त्यामुळं एवढं चांगलं मार्गदर्शन आणि फुकट आपल्याला मिळतं, तर आम्ही वेळ काढून यायला पाहिजे असं मला वाटतं. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. पहा त्यांच्या दुःखातन बाहेर काढण्यासाठी या गीतेनं सहाय्य केलं. आणि अतिशय महत्वाची त्यांचं एक साक्षात्कार असा आहे की जगातले जेवढे तत्ववेत्ते आहेत, जेवढे काय आहेत, जेवढे काही ज्ञान देतात, त्याचं उगमस्थान या गीतेमधून आहे. ह्याच गीतेमध्ये ते सगळं आहे आणि त्याचाच काय करतात ते आपल्याला अभ्यास करून पुन्हा वेगळ्या पद्धतीने देतात. जशी आहे तशी आपल्याला जी प्रभुपादाने दिलेली आहे ती जर आपल्याला प्राप्त करायची असेल तर आपण या इस्कॉन या संस्थेशी निश्चित आपला उद्धार करण्यासाठी जुळू शकता, जुडलं पाहिजे. आणि आपल्या सगळ्यांसाठी एक पुन्हा एक सुवर्ण संधी आहे, जो दर रविवारी साई मंदिर मध्ये कार्यक्रम होत आहे, तर त्याच्या त्याच कार्यक्रमाचा जो आता येणारा पुढचा रविवार आहे तो आपल्या सर्वांसाठी याच ठिकाणी होणार आहे, याच ठिकाणी या स्थळामध्ये होणार आहे. आणि पुन्हा तुम्ही तिकडेही येऊ शकता, इथं येताना तुमचे जे काही ओळखीचे असतील, मित्र असतील, नातेवाईक असतील, शेजारी असतील, त्यांना तुम्ही काय करू शकता, आमंत्रित करू शकता. आणि पुन्हा तिकडं काय कनेक्ट करू, आज जे आपण 3 दिवसांमध्ये जी काही गीतेबद्दलचं काही ज्ञान घेतलेलं आहे हे कसं आहे, हे पूर्ण सार आहे, वरवरचं ज्ञान म्हटलं तरी काही अडचण नाही. जसं की जर मधाची काय आहे एखादी बॉटल असेल तर त्या मधाचा बॉटल मधल्या मधाचा स्वाद आपल्याला कधी मिळणार, ज्यावेळेला आपण तिचं टोपण काढू आणि त्यातला प्रत्यक्ष असणारा मध आपण चाखू, त्यावेळेला आपल्याला त्याची चव करणार आहे. आता आपण काय केलं 3 दिवसात, बाहेरूनच काय केलेलं आहे हे केलेलं आहे, पण आपल्याला फक्त काय भास झाला. पण आणखीन जर तुम्हाला पूर्ण रूपेनं जर गीता समजून घ्यायची असेल तर दर रविवारी प्रत्येक श्लोकावरती व्याख्या केली जात आहे, तर त्याचं तुम्ही काय करू शकता, लाभ घेऊ शकता. आणि त्याचबरोबर विशेष या ठिकाणी जे युवक आहेत आलेले, तर त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे की येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्या सर्वांसाठी पंढरपूर धाम जे पंढरपूर आहे या पंढरपूर साठी काय आहे यात्रा निघत आहे फक्त युवकांसाठी. तर ही यात्रा एक दिवसीय यात्रा आहे, 15 आणि 16 जून एक स्टे असणार आहे त्याच्यामध्ये. आणि या यात्रेला जाण्यासाठी नाममात्र फी आहे 800 रुपये. जर कोणी या यात्रेमध्ये यायला इच्छुक असेल तर त्यांनी काय करायचं आहे, आजच आपल्या
नावाची नोंदणी करायची आहे. याच्यामध्ये सर्व काही तुम्हाला भेटणार, जे इस्कॉन मधली फेमस, काही वेळेअभावी आपण ते पाहू शकलो नाही, पुन्हा कधी तर आपण पाहू. इस्कॉन मधली जी फेमस ए बी सी डी आहे, आता तुम्ही म्हणाल आम्ही शाळेतली एबीसीडी आम्हाला माहिती आहे, मग हे इस्कॉन मधली एबीसीडी काय आहे? तर इस्कॉन मधली एबीसीडी म्हणजे ए फॉर असोसिएशन, म्हणजे भक्तांचा संघ असणार आहे. बी फॉर बुक्स, श्रील प्रभुपादांचे काय असणार तिथं? ग्रंथ असणार आहे. सी फॉर चॅन्टिंग, काय करणार आहे आपण? तिथं साधना करून घेणार आहे तुम्हा सर्वांकडून धामामध्ये, पंढरपूर धामामध्ये. अँड डी फॉर डाएट, डाएट म्हणजे तसला तुमचा असतो तसला नाही डाएट, काय आहे? कृष्ण प्रसादम, भगवंतांना ऑफर केलेला प्रसादम तिथं तुम्हाला प्राप्त होणार आहे. आणि डी फॉर डाएट अँड फिफ्थ डान्स, डान्स याने ज्यावेळेला हरे कृष्ण महामंत्राचं कीर्तन होतं, मगाशी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं, ते नृत्याचाही तुम्ही आस्वादन घेऊ शकता. तर विशेष युवकांसाठी आहे, तर युवकांनी काय करायचं आहे, ज्यांना जायची इच्छा आहे त्यांनी पलूसमध्ये सुगेंद्र प्रभू आहेत त्यांच्याकडे काय करायचे आहे, आपले नाव नोंदणी करायची आहे. ते आपला फोन नंबर, आपल्या सर्वांना जो ग्रुप बनलेला आहे त्याच्यामध्येही तुम्ही काय करू शकता, आपल्या येण्यासाठीचा सहभाग नोंदवू शकता. आणि त्यानंतर पुन्हा एकदा ऐसा कहा जाता है, जब भगवान देते हैं तो कैसे देते हैं? छप्पर फाड़ के देते हैं. देखिए अभी आता काय झालं, 3 दिवसाचा भगवद्गीता कोर्स झाला, त्यानंतर तुम्हाला काय सांगितलेलं आहे, दर रविवारी ह्याच गीतेवरती मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे. आणि त्याचबरोबर तुमच्या भेटीला तुमच्या पलूस शहरामध्ये कोणीतरी विशेष व्यक्ती येणार आहे, भेटायला आवडेल, एक विशेष खास तुमच्यासाठी. आणि ती व्यक्ती येण्याची जी तारीख आहे ते 7 जुलै 2024 साली ती व्यक्ती तुम्हाला भेटण्यासाठी तुमच्या पलूस शहरामध्ये येणार आहे. हरी बोल, तुम्ही याल ना भेटायला? तर ती व्यक्ती काय साधारण नाहीये. तर बघा कोण आहे आपण पाहू. कोण आहे? जगन्नाथ आहेत. कोण आहे? जगन्नाथ. सर्व जगाचे कोण आहे? नाथ आहे. तर पहा आपल्या रोजच्या या जीवनातून, धकाधकीच्या जीवनातून आपल्याला भगवंतांना भेटायला जायला वेळ नाही, पण भगवंत किती दयाळू आहे, ते आपल्या सर्वांना भेटण्यासाठी आपलं धाम सोडून कुठे यायला लागले आहेत? पलूस मध्ये यायला लागले आहेत. एकटे नाही बरं का, यांच्या सोबत आणखीन दोघ जण असतात. हे यांच्या भावाला पण घेऊन येतात आणि बहिणीला पण घेऊन येतात. जगन्नाथ बलदेव सुभद्रा महाराणी की. तर ही जी